हरिओम, मी सुभाषशिव पाटील, उपासना केंद्र कांटे, तालुका शेवाडी, जिल्हा कोल्हापूर। बापू कृपेने मला एक बरेचसे अनुभव आले, पण त्यापैकी मी एक छोटासा अनुभव सांगणार आहे। माझ्याकडे एक आमचा पाळलेला कुत्रा होता आणि तो कुत्रा आमच्याबरोबर नेहमी, मी अनेकला बसलो की आमच्याबरोबर अनेकला बसायचा, शनिवारी उपासनेला बसलो की तो उपासनेला बसायचा। ज्या ज्यावेळी आम्ही बापूंच्या प्रार्थनेत बसलो त्या त्यावेळी तो आमच्याबरोबर असायचाच। एक दिवस असा आला की आम्ही संध्याकाळी 4 वाजता आमच्या शेतात गेलो वैरण सुकी वैरण म्हशींची बांधण्यासाठी, आणि त्यावेळी एक विषारी जातीचा पुरुष जातीचा सर्प त्याला चावला। आणि मग आम्हाला असं वाटलं की आता काय करायचं, आता हे कुत्रा आता मरणार, आणि त्यामुळं आम्ही तिथं काम थांबवलं आणि घरी आलो। घरी आलो तर आमच्या मिसेसनं गल्लीत सगळ्या लोकांना बोलता बोलता ते सांगितलं की असं झालं की आमच्या कुत्र्याला सर्प चावला आहे। तर ती लोकं म्हणायला लागली की अरे तो गल्लीत लहान मुलं वगैरे फिरत आहेत, तर मग आता तुम्ही त्याला मारून टाका, आता दुसऱ्याला नख वगैरे लागेल, काहीतरी करेन चावल, या भीतीनं लोक आपल्याला सांगायला लागली की त्याला मारून टाका। तर मी त्यांना म्हटलं अरे कशा मारून टाका लागतो आहे, तो आता नैसर्गिक मरणारच आहे। मी त्यांची समजूत काढली तसं म्हणून, आणि आम्ही कुत्र्याला आत घेऊन गेलो आणि आम्ही दोघांनी ठरवलं की आम्ही कुत्र्याला बाथरूममध्ये ठेवूया आणि आंघोळीची काहीतरी बाहेर व्यवस्था करूया। मग आम्ही त्या कुत्र्याला बाथरूममध्ये नेऊन बंद केलं आणि बापूंची उदी लावली आणि बापूनं सांगितलं की बापू तुम्ही त्यासाठी काय निर्णय घेतला आहे ते मला माहीत नाही, तुम्ही योग्य तो निर्णय घ्या की त्याच्या पुढच्या जन्माचं तुम्ही काय योजले की या जन्मी त्याला परत नवीन जीवदान देणार आहे हे निश्चित मला माहीत नाही, तर तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय घ्या असं म्हटलं। आम्ही उदी लावली आणि त्याला बंद केलं, बंद केलं परत संध्याकाळी आम्ही आमची नित्य प्रार्थना झाली। त्या दिवशी थोडं दुःख वाटलं की तो कुत्रा आपल्याबरोबर प्रार्थनेला नव्हता। त्यानंतर मी रात्री शेताकडं जंगली प्राण्यांच्या पासून शेतीचं नुकसान होतं म्हणून राखण्याला गेलो। सकाळी घरी आल्यानंतर बापूंची पूजा वगैरे झाल्यानंतर परत आम्ही त्याचा दरवाजा उघडला आणि परत उदी घेतली आणि बापूनं सांगितलं की तुम्ही काही तो त्याच्यासाठी योग्य हे करा, निर्णय घ्या, आणि परत आम्ही उदी लावली। तर आमच्या एका शेजाऱ्याने परत येऊन सांगितले अरे तुम्ही त्याला कशाला ठेवला आहे, उगर तो काय दुसऱ्याला त्रास करेल। तर मग मी म्हटलं नाही दुसऱ्याला त्रास करणार, माझा तेवढा बापूंच्यावर विश्वास आहे असं आम्ही म्हटलं। आणि आम्ही काय केलं त्या कुत्र्याला बाहेर सोडलं आणि बाहेर घेऊन आलो, बाहेर जरा 2 मिनटं फिरवलं आणि परत रूममध्ये बांधलं। असं आम्ही सलग 4 दिवस करत राहिलो आणि ज्यावेळी 5व्या दिवशी मी सकाळी नेहमीप्रमाणे पूजा अर्चा करून ज्यावेळी मी त्या रूममध्ये त्याला उदी लावायसाठी गेलो तर त्यावेळी तो पूर्ण नॉर्मल, म्हणजे त्याची सूज वगैरे सगळं कमी झालं, पूर्ण तो नॉर्मल झाला। मला असं सुखद धक्का बसला की हे अशक्यचं शक्य, जे बापू आम्हाला सांगतात अरे तू घेऊ नकोस, अशक्य असं काही नाही आहे, ते तुझ्यासाठी शक्य करून द्यायला मी समर्थ आहे। आणि त्याची त्यावेळी आम्हाला ग्वाही, म्हणजे हे मिळाली, खात्री झाली आणि 5व्या दिवशी आम्ही त्याला बाहेर सोडून दिलं, तो पूर्ण नॉर्मल झाला। हरिओम श्रीराम अंबज्ञानी।